मृत व्यक्ती पुन्हा जिवंत होऊ शकतात हा दावा आहे अल्कोर क्रायोनिक्स नावाच्या एका कंपनीचा. त्यांचा दावा आहे की क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे मृत्यूनंतरही शरीर जिवंत करता येऊ शकतं. या कारणास्तव जगभरातील अनेक लोक या तंत्राद्वारे त्यांचं शरीर मरण्यापूर्वी नष्ट होण्याऐवजी त्याचं जतन करण्याची इच्छा व्यक्त करतायत. खरंच हे क्रायोनिक्स तंत्र नेमकं आहे तरी काय आणि एखादी व्यक्ती हजारो वर्ष जगू शकते का? चला समजून घेऊ. जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचं शरीर पूर्णपणे कार्य करणं थांबवत नाही. याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अवयवदान. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर हे शरीर अतिशय थंड फ्रीजरमध्ये जतन केल्यास भविष्यात वैद्यकीय शास्त्राद्वारे त्याचं पुनरुज्जीवन करता येईल. याला क्रायोनिक्स तंत्र म्हणतात. आज जगभरात 600 अधिक मृतदेह फ्रीजरमध्ये जतन केले जात आहेत. आता ही गोष्ट नव्या आयुष्याची आहे तर त्याचा खर्चही भारीच असणार. मृत शरीराचं संरक्षण करणारी कंपनी अल्कोर क्रायोनिक्सच्या मते या प्रक्रियेसाठी सुमारे $2,00,000 म्हणजेच जवळपास 1.5 कोटी रुपयांचा खर्च असणार आहे. खरोखरच मृतदेहांचं पुन्हा पुनरुज्जीवन केलं जाऊ शकतं का? यावर प्रोफेसर रिचर्ड गिब्सन म्हणतात, या तंत्रानं मानवाला जिवंत करण्याच्या मुद्द्यावर जगातील शास्त्रज्ञ 2 गटात विभागले गेलेत. काही लोक याकडे संशयाने पाहतात तर काहींचा असा विश्वास आहे की येत्या 50 ते 100 वर्षात ते शक्य आहे. February 2016 एक संशोधन करण्यात आलं ज्यामध्ये एका मृत सशाचा मेंदू क्रायोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत थंड वातावरणात ठेवण्यात आला. अनेक आठवड्यांनंतर चाचणी केली असता मेंदू जिवंत असल्याचं आढळून आलं. क्रायोनिक्स संस्थेचे अध्यक्ष डेनिस यांच्या मते मृत सशाचा मेंदू जिवंत करणं आणि मृत व्यक्तीला जिवंत करणं यात मोठा फरक आहे. पण त्याचवेळी या संशोधनाच्या निकालाच्या आधारे पुढील 10 वर्षात क्रायोनिक्स प्रिझर्वच्या माध्यमातून मृतदेह जिवंत करणं सोपं जाईल. ही झाली मृत व्यक्तीला जिवंत करण्याची गोष्ट. मात्र इन्स्टेलर आणि लॉस्ट इन स्पेस सारख्या चित्रपटात असं दाखवण्यात आलंय की क्रायोस्लीपद्वारे एखादी व्यक्ती बर्फात गोठली जाते आणि तो खोल अंतराळात पोहोचतो. हे खरंच होऊ शकतं का? तर voice.com एका रिपोर्टनुसार January 2016 युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे शास्त्रज्ञ मानवांना खोल अंतराळात पाठवण्यासाठी या तंत्रज्ञानावर एकत्र काम करतायत. असेच आणखी व्हिडिओ आणि बातम्यांसाठी डाउनलोड करा दिव्य मराठी ॲप.